अशाच प्रकारचे कृषी शैक्षणिक व शेतीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नमस्कार मित्रांनो, आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत कृषी शिक्षण क्रमांतर्गत BSc ॲग्री आणि BSc हॉर्टी प्रकल्प अहवालाबाबत चर्चा करत आहोत। यामध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये प्रकल्प अहवालाचं मूल्यमापन हे 200 गुणांचं कशा पद्धतीने केलं जातं, यामध्ये प्रकल्प अहवालाचं मूल्यमापन आणि तोंडी परीक्षेचं मूल्यमापन असे 100-100 गुणांचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं हे आपण बघितलं आहे। त्याचबरोबर काही विशेष सूचना विद्यार्थ्यांसाठी असतात, त्या सूचना देखील आपण त्या ठिकाणी बघितल्या आहेत। त्याचबरोबर बघा, आता आजच्या लेक्चरमध्ये आपण पदवी प्रकल्प अहवाल तयार करून विद्यापीठात सादर करण्यासाठी सूचना नंतर बघणार आहोत। त्यामध्ये सर्वप्रथम पदवी प्रकल्पासाठी मार्गदर्शक तज्ज्ञांची निवड कशा पद्धतीने करावी आणि पदवी प्रकल्प तयार करून सादर करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना आहेत, या सूचनांचा या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। यामध्ये बघा, पदवी प्रकल्पासाठी मार्गदर्शक तज्ज्ञांची निवड करत असताना आपण जरा आपण कृषी विज्ञान पदवी अथवा उद्यान विद्या पदवी शिक्षण क्रमास प्रवेश घेतल्यानंतर आपण निवडलेल्या विषयावर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी संबंधित तज्ज्ञता क्षेत्रातील मार्गदर्शक तज्ज्ञाची निवड करावी, म्हणजेच आपल्या कृषी क्षेत्रातील मार्गदर्शक तज्ज्ञाचीच आपण निवड करणं गरजेचं आहे। जो विषय आपण निवडणार आहोत त्या विषयामध्ये तो व्यक्ती तो तज्ज्ञ व्यक्ती आपण निवड करणं गरजेचं आहे। आपण निवडलेला मार्गदर्शक तज्ज्ञ अथवा शिक्षक हा कृषी विज्ञान क्षेत्रातील कोणत्याही विषयातील विद्याशाखेतील आणि आपण निवडलेल्या विषयातील तज्ज्ञ आणि किमान पदव्युत्तर पदधारक म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे इन ॲग्रिकल्चर सायन्स म्हणजे MSc ॲग्रिकल्चर असावा। सदर तज्ज्ञास कृषी शिक्षण संशोधन आणि कृषी विस्तार कामाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे, ही अट आपण त्या ठिकाणी पाळणं गरजेचं आहे। आपण निवडलेल्या मार्गदर्शक आपण जे मार्गदर्शक निवडले आहेत त्या निवडलेले मार्गदर्शक तज्ज्ञ शिक्षक हे कृषी महाविद्यालयात अथवा कृषी विद्यापीठामध्ये किमान सहाय्यक प्राध्यापक आणि त्यावरील पदावर कार्यरत असावेत। कृषी विज्ञान केंद्रात किमान विषय विशेषज्ञ म्हणजेच SMS सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट आणि त्यावरील पदावर कार्यरत असावेत, अथवा कोणत्याही कृषी शिक्षण व संशोधन आस्थापनावर समकक्ष पदावर कार्यरत अथवा निवृत्त असावेत। त्यानंतर बघा, उपरोक्त अनुक्रमांक 2 व 3 मध्ये दिलेले शैक्षणिक पात्रता आणि कार्यानुभव असलेल्या तज्ज्ञांना मुक्त विद्यापीठामार्फत कोणतीही लेखी मान्यता घेण्याची आवश्यकता नाही, मात्र एका मार्गदर्शक तज्ज्ञास एका शैक्षणिक वर्षामध्ये कमाल 5 विद्यार्थ्यांच्या पदवी प्रकल्पासाठी मार्गदर्शक तज्ज्ञ म्हणून काम करता येईल। आता यानंतर बघा, कृषी विज्ञान विद्याशाखेमध्ये म्हणजे ॲग्रिकल्चर सायन्समध्ये कृषी विज्ञान उद्यान विज्ञान म्हणजेच हॉर्टिकल्चर पशुविज्ञान ॲनिमल हजबंड्री दुग्धशास्त्र डेअरी सायन्सेस पशुवैद्यकीय शास्त्र व्हेटरनरी सायन्सेस वनशास्त्र फॉरेस्ट्री मत्स्यविज्ञान फिशरीज कृषी जैवतंत्रज्ञान ॲग्रोबायोटेक्नॉलॉजी कृषी अभियांत्रिकी ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग गृहविज्ञान होम सायन्सेस आणि तत्सम कृषी आधारित अलाइड अँड अप्लाइड ॲग्रिकल्चर सायन्सेस या शाखांचा समावेश यामध्ये होतो। अशा प्रकारचा आपला तज्ज्ञ मार्गदर्शक आपला या ठिकाणी निवडायचा आहे। आता यानंतर बघा, पदवी प्रकल्प तयार करून सादर करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना आहेत, त्या सूचना आपण काय आहेत त्या या ठिकाणी बघणार आहोत। यामध्ये बघा, विद्यार्थ्यांनी आपला प्रकल्प अहवाल परिपूर्ण स्वरूपात त्यावरील प्रपत्रासह दिलेल्या मुदतीमध्ये आपल्या नोंदणीकृत कृषी शिक्षण केंद्रावर सादर करावा आणि तशी पोहोच पावती आपण घ्यावी। यानंतर कृषी शिक्षण केंद्रांनी मुदतीमध्ये प्राप्त झालेल्या सर्व प्रकल्प अहवालांची कृषी विज्ञान आणि उद्यान विद्या अशा 2 याद्या करून 2 स्वतंत्र बंडल दिलेल्या मुदतीमध्ये विद्यापीठाच्या परीक्षा विभाग युनिट 3 मध्ये सादर करावेत। यानंतर बघा, माहिती पुस्तिकेमध्ये दिलेल्या मुदतीनंतर कोणत्याही विद्यार्थ्याचा प्रकल्प अहवाल कोणत्याही केंद्रावर सादर करून घेण्यात येणार नाही याची नोंद घेण्यात यावी आणि कोणत्याही विद्यार्थ्याने मुदतीमध्ये अथवा मुदतीनंतर कोणताही प्रकल्प अहवाल विद्यापीठात डायरेक्ट पाठवू नये। जर असा अहवाल पाठवला तर
या अहवालाची नोंद ही घेण्यात येणार नाही आहे। त्यामुळे जसं सांगितल्याप्रमाणे ज्या डेटला आपला सादर करायचा आहे त्याच डेटला त्याच तारखेला आपण शिक्षण केंद्रावर जाऊन तो अहवाल आपल्याला सादर करणं गरजेचं आहे। आता ही कोविडची परिस्थिती, कोविड 19 ची जी परिस्थिती होती त्या कोविड 19 च्या परिस्थिती लक्षात घेता 2021 या वर्षापासूनच विद्यार्थ्यांचे प्रकल्प अहवालाचे मूल्यमापन, तोंडी परीक्षा आणि अंतिम प्रकल्प अहवाल जमा करणे यासंबंधीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्याचा प्रायोगिक तत्वावर हा निर्णय घेतलेला आहे। तरी विद्यार्थ्यांनी कृषी विज्ञान उद्यान विद्यापदवी प्रकल्प यासंबंधी स्पायरल प्रकल्प सबमिशन करतेवेळी विद्यापीठाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा। संबंधित मार्गदर्शक सूचना साधारणपणे फेब्रुवारी 2022 या कालावधी दरम्यान विद्यापीठ पोर्टलवर उपलब्ध केल्या जातील। तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पदवी प्रकल्प तयार करून सादर करण्यासाठी जे काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या बघितल्या आणि पदवी प्रकल्पासाठी मार्गदर्शक तज्ज्ञांची निवड कशा पद्धतीने करावी, कोणते मार्गदर्शक तज्ज्ञ आपला असावेत, त्यांची क्वालिफिकेशन काय असावं, अशा या बाबींचा सर्व आपण अगदी डिटेल्समध्ये या ठिकाणी वापर केला आहे, चर्चा केली आहे।